那就是新成语，先能生先生于性，苦在于难苦，叫苦在言语，而且先前生成语，就你这样说的成语，而且叫你新成语，你真正不知道还有谁给谁。你怎么不见不听了？怎么跟没说了？在 India 讲。嗯，你二三个这个人，跟你年龄那个是，而且这里，而且त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन भटजी आहेत, त्यांचं लग्नच होऊ देत नाही, अगदी तारीखच काढत नाही. आरोप सरळ तुमच्यावर आणि काँग्रेसवर आहे. तसं आहे की त्यांचे आरोप आमच्या या गोष्टी आम्हाला काही नवीन नाही, ह्या फार जुन्या गोष्टी आहेत. पण आम्ही या गोष्टीचा विचार करत नाही, कारण राजीव नॅशनल इंटरेस्ट याच्यासाठी या शक्ती एकत्रित यायला सहभागी होतात, त्यांचा विचार करावा असा आमचा आग्रह. पण हा निर्णय सामूहिक होईल. सर, अजित पवार 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री व्हावे असं वक्तव्य फडणवीस साहेबांनी केलं होतं, तुमचं काय मत आहे? की आमचा आग्रह हाच राहणार आहे की आम्ही जे 3 पक्ष एकत्र आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जयंतांच्या नेतृत्व करता, काँग्रेस पक्ष त्याच्या अध्यक्षांचं नाव ओके नाना पटेल यांचे अध्यक्ष, नाना पटेल यांचे अध्यक्ष करतात आणि उद्धव ठाकरे यांचे अध्यक्ष करी जी शिवसेना आहे, या सगळ्यांचं उद्या राज्य यावं त्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. आणि आमचं जन्मांसात जो आम्ही प्रतिसाद पाहतोय तो मतामध्ये परिवर्तन झालं तर या 3 पक्षाकडे राज्य येऊ शकतं. आणि याच्यात आणखीन काही लोक सहभागी होतील, उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष, या सगळ्यांशी आम्ही बोलू. सर, छगन भुजबळ यांनी काल आरोप केलेला आहे की सुप्रियाताईंना अध्यक्ष करून भाजपसोबत जाण्याचा दाव होता, भाजपसोबत जाण्यासाठी 7 वेळा चर्चा केलेली होती असंही छगन भुजबळ म्हटलं. तुमचे जवळचे सहकारी असं आहे की काही लोकांचा आग्रह याच्याबद्दलचा होता ही गोष्ट काही आहे. सुप्रियाताईंना अध्यक्ष करावं हा प्रस्ताव छगन भुजबळ आणतो, पण त्यांनी स्वीकारला नाही. स्वीकारण्याचं कारणही नव्हतं, कारण त्यांच्यानंतर होती जी स्टेप होती ती आम्हाला कुणाने म्हणत होतो. पवार साहेब असं पण बोललेली आहे की भाजपसोबत हे लोक जाणार होते म्हणून तुम्ही अध्यक्षपदाचा तेव्हा नाराज होऊन राजीनामा दिला होता. असं आहे की भाजपसोबत जायला आमची संमती नव्हती, म्हणजे भुजबळांनी सुद्धा काल त्यांच्या मुलाखतीत सांगितलं की भाजपवर जायचं नाही. आवाज काही येत नाही, आवाज येत नाही, माईक नाही. सर, काल प्रकाशित राहुल गांधी हे अडाणीच्या विरोधात आणि शरद पवार साहेब हे त्यांच्या बाजूने उद्घाटनाला जातात, हे एका मॅन मध्ये 2 तलवारी कशा काढवतात? मी एका शेतकऱ्याने देवीसाठी गुजरातमध्ये देवी टाकली आणि त्या दुधापासून एक नवीन औषध तयार करण्याचा कारखाना काढला, लहान आहे, त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. आणि त्या कारखान्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या गृहस्थांनी यांनाही बोलवलं होतं. त्याचं काय म्हणजे एखादा कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम असेल आणि त्याच्यात वेगवेगळ्या विचाराचे लोक जमले याचा अर्थ तो राजकीय निर्णय असत नसतो. काल छगन भुजबळ म्हटले की मी फोटो पवारांची फोटो बोलून अजितदादाच्या शपथविधी सुरळीत व्हावा म्हणून इकडे आलो होतो, तुमच्याशी आणि सुप्रियाताईंची फोटो बोललो सांगितले त्यांनी.